भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी बसलेल्या आम्ही सर्वांनी कधी ना कधी केली. आणि मित्रांनो, एक गोष्ट आठवण ठेवा, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजही आमचे भाऊ होतात, महात्मा गांधीही आमचे भाऊ होतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही आमचे भाऊ होतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आमचे भाऊ होतात, शहीद भगतसिंगही आमचे भाऊ होतात. या देशासाठी ज्या ज्या लोकांनी आपले प्राण अर्पण केले तो प्रत्येक एक माणूस आमचा भाऊ किंवा आमची बहीण होते. ज्या ठिकाणी मंडपामध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती, तुम्ही सुद्धा, आपण सर्व एक बंध लागतो. आणि हे आपण म्हणतो याचं कारण एकच आहे, कारण आम्ही सगळेजण मनापासून एका गोष्टीला मानतो की एकच, की आमच्या सगळ्यांची आई भारत माता आहे. आणि आम्हाला जर बोलायचं असेल तर मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट जी सुरुवात करायची असेल तर आमच्या सगळ्यांची जी आई आहे, ज्या देशामध्ये जन्म घेणं आमच्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे, ती आमची आई, आमची भारत माता. त्या भारत मातेचा जयजयकार करू. आणि त्यानंतर मी बोलणार, ज्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे, आपल्या भारत मातेचा जयजयकार करत असताना आपला आवाज जितका मोठा निघू शकतो तितका मोठा निघाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपले दोन्ही हात वर गेले पाहिजे. सर्वांनी माझ्या बरोबर बोलायचं आहे, भारत माता की, भारत मातेच्या लेकरांचा आवाज आणखी जोरदार आला पाहिजे. आठवण करायच्या भगतसिंगाची, त्या सुखदेवाची, त्या राजगुरूची आठवण करायच्या, शिवाजी महाराजांची आठवण करायच्या, सुभाषचंद्र बोसांची. आणि माझ्या बरोबर पुन्हा बोला, भारत माताची, भारत माताची, भारत माताची. शाबास, हा आवाज असतो भारत मातेच्या लेकरांचा. आणि मित्र, भारत मातेची लेकरं कधीच कमजोर नव्हती आणि भारत मातेची लेकरं आजही कमजोर नाही. त्यावेळेस जेव्हा गरज पडली त्यावेळेस आम्ही रक्त सांगितलं, त्यावेळेस जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही माथावर गेलो, त्यावेळेस जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही आमचे आयुष्य अर्पण करून टाकली, त्यावेळेस जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही आमच्या मुंक्यांचे हार बनवून या भारत मातेच्या चरणी अर्पण केलेले आहेत. आणि अशी आम्ही भारत माता. आणि आजही या भारत मातेच्या प्रत्येक लेकरामध्ये या भारत मातेसाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्याची प्रेरणा आहे. परंतु ती प्रेरणा कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये सुप्त अवस्थेत आहे. तिला जागृत करता यावं म्हणून ही सामुदायिक प्रार्थना, तिला जागृत करता यावं म्हणून हा कार्यक्रम. मित्रांनो, मी एका पागलपणाची गोष्ट करायला आलो या ठिकाणी. आणि त्या पागलपणाचं नाव आहे देशभक्ती. एकीकडून बघायला गेलं तर तिला देशभक्ती म्हणतात आणि दुसरीकडून बघायला गेलं तर तिला पागलपण म्हणतात. तेच पागलपण ते भगतसिंगामध्ये होतं. 23 वर्षाचा भगतसिंग, त्याने ठरवलं असतं तर स्वतःचे प्राण वाचवता आले असते. परंतु तो भगतसिंग ठरवतो की या भारत मातेसाठी जर मला पाकावर चढावं लागलं तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही होऊ शकत. कारण माझा मृत्यू या देशाची सेवा करताना आला तर माझा जन्म काहीतरी कामात आला. भगतसिंग म्हणतो की मी चढणार फासावर, हसत हसत फासावर चढणार. त्याच्या शरीरावर जखमा होत्या, ब्रिटिशांनी नाना प्रकारचे छळ केलेले होते, अंगावर सगळे जखम होते. असं असताना आता भगतसिंगाला फाशी देणार होते आणि ती फाशी देणार असताना भगतसिंगाचे मित्र त्याला म्हणायचे, अरे तू जर म्हणजे आता माफी मागून घेतलीस तर कदाचित फाशील. भगतसिंग पागल आहेस तू, पागल हो भगतसिंग, तू पागल हो, अपनी जान बचा लो, ये देश बूंदों का देश है, ये कभी जान नहीं सकता. भगत सिंह तुम पागल हो. पण भगत सिंह मात्र त्यांना म्हणाला, भगत सिंह काय म्हणाला, भगत सिंह म्हणाला की मेरे शरीर पर जो जख्म है, मेरे शरीर पर जो जख्म है वो सब फूलों के गुच्छे हैं. अरे हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. भगतसिंग असं म्हणतो की जर समजा देशाची सेवा करत असताना माझ्या अंगावर जेवढे काही ओरखडे उमटले असतील, या देशाच्या स्वतंत्रतेसाठी मी जे काही कष्ट भोगले असतील,
जे जे काही त्रास भोगले असतील ते सगळे सगळे मला प्रिय आहेत, कारण ज्या त्रासांमुळे जर समजा माझा देश स्वतंत्र होणार असेल तर मला ते सगळं प्रिय आहे. पण भगतसिंग असं करत असताना, फासावर चढत असताना हसत होता. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती, त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती की आज मी हसत हसत फासावर चढलो तर उद्या येणारा दिवस ज्या देशासाठी सोन्याचे दिवस घेऊन येईल. मला हसत हसत फासावर चढताना बघून या देशातला तरुण पेटून उठला आणि देशासाठी मी माझा प्राण सुद्धा अर्पण करू शकतो. पण भगतसिंगाचं असं म्हणणं कदाचित कुठं वाया तर नाही गेलं, कारण कोणीतरी अजूनपर्यंत आमच्या देशामध्ये आमच्या लोकांची विचारशक्ती प्रगत नाही झाली, आणि आमची विचारशक्तीचा जर समजा प्रगती होणार नसेल, आमच्या विचारशक्तीचा विकास होणार नसेल, तर मग आम्ही देशाचा विकास कसा घडवून आणणार, आमच्या गावाचा विकास कसा घडवून आणणार, आणि तो विकास घडवणं हे सगळं आमच्या हातात आहे. परंतु आम्हाला गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. आम्हाला समोरच्या लोकांचे जे काही डाव असतात ते ओळखता आले पाहिजे, आणि कोणाच्या फक्त बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याला सरकारच्या कसोटीवर घासून पाहून त्याच्यामधलं खरं काय ते शोधता आलं पाहिजे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आता 2-3 दिवसांपूर्वी टीव्हीमध्ये पिक्चर पाहत होतो त्याच्याशी गोष्ट सांगतो. पिक्चर पाहत होतो, त्या पिक्चरमध्ये एका माणसाला आमदार व्हायचं असतं. त्या माणसाला आमदार व्हायचं असतं म्हणून तो काय करतो, एका देवळामध्ये जातो आणि त्या देवळ असतं, विठ्ठलाचं देऊळ असतो, त्या विठ्ठलाला हात जोडतो आणि तेव्हा विठ्ठला यावेळेस आमदार बनू दे, तुला सोन्याची टोपी घालेन. देवा यावेळेस आमदार बनू दे, तुला सोन्याची टोपी घालेन. पिक्चर संपत असताना तो माणूस खरोखरच बनतो आमदार, आणि मग आमदार झाल्यानंतर मोठा वाजत गाजत हा त्या विठ्ठलाच्या मंदिरात जातो. आता विठ्ठल खूप मनामधून खुश झालेला वाहते. यानंच म्हटलं होतं आपल्याला की आमदार बनव, सोन्याची टोपी घालीन. आता आपण याला आमदार केला, आता हा येणार आणि आपल्याला सोन्याची टोपी घालणार. विठ्ठल मोठा खुशी देते, देव मोठा खुशी देते. तो आमदार मंदिरात आल्याबरोबर विठ्ठल त्याच्यासमोर जाऊन भावते, बेटा तू म्हटला होता मला आमदार बनव, तुम्हाला सोन्याची टोपी घाले, बघ मी तुला आमदार केला, आता मला सोन्याची टोपी घाल. असं म्हटल्याबरोबर तो आमदार त्याच्या मागे जे लोक उभे असतात तिकडे बघून आवाज देतो, ए सोन्या. तेवढ्या सोन्या नावाचा एक मुलगा धावत धावत येते. तो आमदार त्या सोन्याच्या डोक्यावरची टोपी काढते, त्याची सोन्याची टोपी त्या विठ्ठलाने घालते. गंमत अशी आहे का, आमचे सगळेच्या सगळे आमदार लोक आम्हाला खास मध्ये सोन्याच्या टोपीचे ठोकायचे. मला हा पिक्चर पाहत असताना एकदम एक गोष्ट आहे. आमच्या देशामधले स्वामी विवेकानंदांसारखे महापुरुष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे महापुरुष, त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली अध्यात्मावर. त्यांनी एक गोष्ट सांगितली, त्यांनी हे सांगितलं की या संपूर्ण जगामध्ये ईश्वर कुठे असेल तर तो सरासरात आहे. सरासरात वास करणारी ती गुरुदेव शक्ती. आमच्यामध्ये ईश्वर कुठे असेल तर आमच्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. जर समजा ईश्वराचा अंश असेल तर इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामना जी इतरांच्या प्रती चांगली भावना आहे ती वसत असते, आणि तोच ईश्वर जो आमच्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की मनुष्य म्हणजे ईश्वर, मनुष्य म्हणजे विठ्ठल. आणि माझ्या डोक्यात विचार आला का त्या पिक्चर मध्ये त्या आमदाराने या विठ्ठलाने टोपी घातली. रिअल लाईफ मध्ये सुद्धा हे सगळे जे राजकारणी आहे ते विठ्ठलाने टोपी घालतात. तो विठ्ठल म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य लोक. पण आता एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे आम्हाला चुकीच्या टोप्या, फसवणुकीच्या टोप्या आम्हाला वारंवार, आमचा देश स्वतंत्र होऊन 65 वर्षानंतर सुद्धा लोक आम्हाला अजूनही टोप्या घालतात. आमची कामं होतच नाही. कोणीतरी येऊन आम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगून जातात. तर कारण असं आहे की आम्ही विश्वास ठेवतो बाहेरच्या लोकांवर, विश्वास ठेवायचा असतो स्वतःवर. लक्षात ठेवाल, कोणी एक नेता, कोणी एक अवतार या जगामध्ये काही या जगाचं भविष्य बदलू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही आम्ही स्वतःची ताकद ओळखून कामाला लागतो, आत्मविश्वासावर कामाला लागतो आणि स्वतःच्या आतमध्ये असलेल्या ईश्वरावर विश्वास ठेवून कामाला लागतो, त्या दिवशी चमत्कार. मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगून लावलं की यापुढं
कोणी टोपी घालायची वाट पाहायची नाही, टोपी आपणच आपली घालायची. आणि लक्षात घ्या, आता त्या टोपीचा चुकूत करून घ्या. मी काय म्हणतो याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ नका. मी म्हटलं टोपीचा मुकुट करा. टोपी कोण घालतो? सामान्य माणूस. मुकुट कोण घालतो? सांगा बरं, मुकुट कोण घालतो? देव पाहिला का रे? मुकुट कोण घालतो? राजा घालतो. मुकुट कोण घालतो? राजा. मला सांगा, लोकशाहीमध्ये या देशाचा राजा कोण? सामान्य माणूस. मग मुकुट कोणाच्या डोक्यावर असला पाहिजे? सामान्य माणसाच्या डोक्यावर असला पाहिजे. या देशामध्ये काय घडावं काय नाही घडावं हे कोणी ठरवायचं? या देशातल्या सामान्य माणसाला ठरवलं पाहिजे. आणि आम्हाला प्रयत्न करायचा आहे की या देशातल्या सामान्य माणसाच्या हातामध्ये, या देशातल्या नागरिकांच्या हातामध्ये, या देशाच्या खऱ्या मालकाच्या हातामध्ये या देशाच्या सत्तेच्या ताब्या आल्या पाहिजे. आदरणीय तुकारामदादांनी, राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी काय सांगितलं? ग्रामसभेला महत्व सांगितलं. कशासाठी सांगितलं? ज्याच्यासाठी नाही सांगितलं का इथं येऊन कोणीतरी बडबडून जावं, माझ्यासारख्या माणसाला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. ग्रामसभेचं महत्व यासाठी आहे की या गावात काय घडावं हे या गावातले लोक ठरवणार. का बरं या गावातल्या लोकांनी का बरं ठरवावं? ठरवावं या गावात काय घडलं पाहिजे, या गावामध्ये या ग्रामपंचायतीकडे किती पैसा आला, तो कसा खर्च करायचा हे या गावातल्या लोकांनी ठरवावं. कोणी बाहेरच्या माणसांना नाही ठरवावं. त्या ठिकाणी एसीमध्ये बसलेल्या एखाद्या ऑफिसरनं, कोणत्यातरी दुसऱ्या नेत्यानं, एसीच्या गाडीमधून फिरणाऱ्या एखाद्या नेत्यानं नाही ठरवावं या मोठ्या गावामध्ये काय झालं पाहिजे. तर या गावातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. जसं माझ्या घरात काय होणार हे मी ठरवतो, तसं माझ्या गावात काय होणार हे माझ्या गावातले लोक ठरवतील. आणि माझ्या देशात काय व्हावं हे या देशाचे नागरिक ठरवतील. आणि अशा प्रकारे जनतेची सत्ता आम्हाला या देशामध्ये आणून दाखवायची आहे. जनतेची सत्ता कशा नाही, एक उदाहरण सांगा. आमच्या वरोरा शहरामध्ये 10 वर्षापूर्वी 2-4 नगरसेवकांच्या डोक्यात आलं का भाजीचे ओटे बांधायचे, भाजी बांधा बाजार बांधा. त्यानं भाजी विक्री केली विचारणे कोणत्यातरी गेलो फिरण्यासाठी टूर काढला. पहिल्यांदा मस्त टूर वरून वापस आल्याबरोबर ओटे बांधायला घेतले. भाजीचे ओटे किती बांधावं म्हणजे 5-5 फूट उंच. आता ते 5-5 फूट उंच ओटे बांधले, जवळपास 40 लाख खर्च झाला आजपासून 10 वर्षाच्या पहिले. आणि सगळे ओटे बांधून झाल्यानंतर हे नगर परिषदचे लोक सगळे गेले कोणाकडे, भाजी विक्रेत्याकडे. तारामध्ये तुमच्यासाठी नवीन ओटे बांधले, तिथं बसून भाजी विका. तर सगळे सगळे लोक गेले, ओटे पाहिले म्हणजे 5 फुटाचे ओटे. या 5 फुटाच्या ओट्यावर कोण बसणार आहे म्हणजे आमचा माल जर खाली पडला खराब झाला तर आम्ही काय करणार, आमचं नुकसान होणार. आम्ही वापरणारे ओटे नगर परिषदचं जबरदस्ती करून पाहिली, पण त्या ठिकाणी ओट्यावर कोणताच माणूस गेला नाही. गावातल्या लोक पण म्हणजे अरे कशासाठी ओटे बांधले, या ठिकाणी कोणीच मार घेतले येणार नाही. मित्र काय झालं बघा, 10 वर्षापासून बांधलेले भाजीचे ओटे आज 10 वर्ष झाले तोपर्यंत वापरात नाही आले. आणि त्याच्यावर शेजारच्या वस्तीमध्ये लोक संडासला जाऊन बसतात. म्हणजे बघा 40 लाख खर्चून आज जर 10 वर्षाचं व्याज पकडलं तर 1 करोड रुपयाच्या आसपास होता. मला सांगा, हा 1 करोड रुपया वाया पडून गेला. सांगा बरं, काहून वाया गेला? मला एक सांगा, ज्या माणसासाठी ओटा बांधला त्याने विचारलंच नाही. बरं आहे की म्हणजे आमच्याकडे लोक कसे समाज सुधारक कसे आहे पा. रस्त्याच्या या साईडने एका गुड्याबाईने बघितलं आणि आलं समाजसेवा करायचा हुरूप आला. समाजसेवा करायचा हुरूप आल्याबरोबर गुड्याबाईचा हात धरल्यानं पलीकडे नेऊन दिलं. मग आजीबाई सांगते का मला पलीकडे जातच नव्हतं. ज्याने खुशी पोटी एका साईड दुसऱ्या साईड घेऊन आले. गोष्ट अशी आहे, कसं होऊ शकत बिमारी आपल्याला माहित आहे आणि औषध त्यांना बाहेरचे लोक सांगणार. मला सांगा, ज्याची बिमारी डॉक्टर पाहिजे, डॉक्टर सारखे लोक पाहिजे थोडेसे. पण आम्ही आता या ठिकाणी हे सांगायला आलो की निर्णय कोणी घ्यायचा तर त्या गावातल्या लोकांनी त्या गावासाठी निर्णय घ्यायचा. आणि तेव्हाच आमच्या सगळ्यांचं दारिद्र्य दूर होईल. नाहीतर एक लक्षात घ्या, याले बदलून त्याले आणा का त्याले बदलून त्याले आणा, शेवटी सगळे येता माळे तेच म्हणे. बरोबर काय मित्र? असं असं बघितलं तर मला एक माहिती आहे, इलेक्शनच्या वेळेस माझ्या घराच्या समोरच्या घरी एका माणसानं दारू आणून दिली, तोच माणूस आजकाल दारूबंदीची भाषण करत असते. गमती अशा अशा आहेत. आम्ही तरी पण आमची भोळी गावडी जनता अरे बरोबर प्रसन्ना, कारण आम्ही सगळेजण इतके छान लोक आहोत. आपल्या सगळ्यांच्या भोळेपणाला कधी कधी खूप छान सुद्धा वाटतं. कधी कधी विचार येते यार, आमचे लोक जर असे भोळे राहिले नेहमीपर्यंत तर आमच्या भारतमातेचं कसं होईल? कारण आमच्या देशामध्ये लोकशाही आहे.
या संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही त्या लोकशाहीमध्ये जर असं काही झालं तर कसून मित्र लक्षात घ्या. काही जण असं म्हणतात की दिल्लीमध्ये यायचं सरकार जाऊन द्यायचं आलं तर सगळं चांगलं होईल. मी तुम्हाला एक प्रश्न विचार, आपल्या गावामध्ये नियम किराणा दुकान आहे समजा मी कोणाला काही म्हणत नाही ठीक आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही नेहमी जाऊन किराणा विकून विकत आणता आणि विकत आणताना माहिती आहे का तो तुम्हाला रोज खराब माल देते, एक किलो साखरच्या जागी 900 ग्रॅम देते. तुम्हाला माहित झालं, वारंवार माहित झालं, मग तुम्ही काय म्हणता दुकान बदला आहे का म्हणतो आपण दुकान बदला. मग आपण नवीन दुकानात जातं, नवीन दुकानात गेल्यानंतरही माहित पडते आता यावेळेस 1 किलो साखरेच्या ठिकाणी 800 ग्रॅम आली. आधीच्या काळात पहिले फक्त काळे पण करत होते, यावेळी पांढरे पण कडी आहे, हे पण कोणाची जास्तच आहे. मग आम्ही काय म्हणतो पहिलं दुकान बनवतो आणि दुकानात खूप वेळा बदलतो. पण मला एक सांगा, माल चांगला पाहिजे असेल तर दुकान बदलण्यानं होते की माल पॅक करत असताना बघत राहणार होतो. आता गंमत अशी आहे की आम्ही ज्या दोन चार लोकांकडे बघतो का ह्या आमचं भलं करण तो आमचं भलं करण, हे सगळेच्या सगळे लोक आपल्या दुकानामध्ये काटावे लावत त्या ठिकाणी काम जर राहिली तर तुम्हाला आत्मसात दिसत का काम पॅक होऊन राहिलं. हे सगळेच्या सगळे लोक काय लावतात भिंती बांधून ठेवते, म्हणजे पलीकडे काम करायला माहीतच नाही पडलं पाहिजे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्राम विकास कार्य या सगळ्यांनी आम्हाला काय सांगितलं आहे, ज्यांनी आम्हाला हे सांगितलं की अरे लक्ष ठेवा तुमचा माल वर पॅक होऊन राहिला, या देशाचा विकास होऊन राहिलाय, या देशाचा पैसा खर्च होऊन राहिलाय, तुमचा आमचा पैसा खर्च होऊन राहिला, लक्ष ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की दुकान बदलणं आवश्यक आहे, पण असं दुकान निवडा लागेल की ज्या ठिकाणी कामाची गोष्ट आहे, आम्हाला आरपार माहित पडते की आतमध्ये काम पॅक होऊन राहिलं. आणि असं कोण करू शकते मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण फक्त बघत राहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. टीव्ही आपण बघून राहिलो आहे, न्यूजपेपर आपण वाचून राहिलेलो आहे, कोणत्या ठिकाणी पारदर्शक काच लागलेली आहे हे तुम्हाला आम्हाला कळते. आता या ठिकाणी राष्ट्रसंतांचा संदेश सुद्धा तोच आहे, महत्व कोणाला आलं पाहिजे, ग्रामसभेला आलं पाहिजे, ग्रामसभेला महत्व आलं पाहिजे. या गावामध्ये काय व्हावं ते फक्त या गावातल्या लोकांनी एकत्रित बसून ठरवलं पाहिजे. मग या गावातले लोक एकत्रित बसून जेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी ठरवायला लागतील त्यावेळेस ह्या गावाचा नंदमान काय आहे. जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं, पण जीवाभावानं पाहण्याचे जीवाभावानं पाहिलं म्हणजे काय राहत. पहिल्या महायुद्धाची गोष्ट आहे, पहिल्या महायुद्धाच्या वेळेस लढाई सुरू होती, घनघोर लढाई सुरू होती, दोन जीवाभावाचे मित्र होते, दोन जीवाभावाचे मित्र होते, घनघोर लढाई सुरू होती. आणि ते लढाई सुरू होत असताना हे दोन मित्र एकमेकांपासून फारकत झाली. फारकत झाल्यानंतर आता मध्ये या साईडला एका साईडचे हे सैनिक होते, दुसऱ्या साईडला दुसरे सैनिक होते, आणि मधात कुठेतरी एक मित्र बसला होता. या दोघांपैकी खूप जखमी झाला होता, गोळ्या गोळ्या लागल्या होत्या, पूर्ण छातीची तहान झाली होती, पण त्यातून आवाज मारत होता. तिकडच्या दोस्ताला माहीत पडलं अरे माझा मित्र तिथं मरून पडलाय, कदाचित जिवंत असेल कदाचित मरून असेल माहित नाही, पण माझा मित्र आहे. तो आपल्या कॅप्टनने म्हणायला लागला सर मी जातो माझा मित्र तिथं पडलाय. कॅप्टन म्हणायला लागला नको जाऊ, अरे तुझा इथून धोक्यात जाईल, जाऊन काम करायचा तो मरणारच आहे. नाही सर माझा मित्र आहे, मी जातो मी जातो मी जाणार माझा मित्र आहे. असा म्हणून तो माणूस शेवटी आपल्या कॅप्टन राहायचा आणि गेला. गेल्यानंतर त्या मित्राला त्यांनी पाठीवर घेतलं, पूर्ण रक्तबंबाळ झालेल्या आपल्या मित्राला पाठीवर घेतलं आणि वापस आपल्या साईडला घेऊन आला. या साईडला घेऊन येईपर्यंत तो माणूस गेलेला होता. त्याच्या कॅप्टनला म्हणलं मी तुला सांगितलं होतं ना म्हणजे जाऊन काही फायदा झाला का. शेवटी तो गेलेला आहे, पण जो मित्र होता तो म्हणला साहेब म्हणे मी गेलो खूप चांगलं झालं, नसतं गेलो तर आयुष्य फळ स्वतःने कोसत राहिलो असतो. मी तिथं गेलो आता जरी माझा मित्र या ठिकाणी मेलेला असेल, पण मी त्या ठिकाणी ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस माझा मित्र माझ्याकडे बघून हसला आणि फक्त एकच शब्द बोलला मला माहिती होत तू येशील, मला माहिती होत तू येशील. हा विश्वास आहे ज्या माणसावर आपण विश्वास करतो ना एवढ्या मनात आपण विश्वास करतो मला माहिती होत तू येशील. किती गोळ्या चालत राहिल्या तर तुमच्याकडे येतील, कारण तू आणि मी आपण मित्र आपण एकमेकांच्या भल्यासाठी विचार करतो आणि या भावनेने जेव्हा लोक काम करतात तेव्हा बदल घडतो. बदल केव्हा घडत असतो, बदल घडवण्यासाठी आमच्या सगळ्यांचा विश्वास तसा असला पाहिजे. एका गावामध्ये असे सगळे लोक खूप वर्षांपासून पाऊस येत होता, खूप वर्षांपासून पाऊस येऊन राहिला म्हणून सगळ्या लोकांनी ठरवलं आज जायचं आम्ही प्रार्थना करायची, आपण प्रार्थना करायची, प्रार्थनेनं कदाचित पाऊस पडत सगळेच्या सगळे लोक जमा झाले.
पण त्या सगळ्या लोकांमध्ये एकच पूर कसतरी घेऊन आला होता. मी म्हणलं त्या पुराने कदाचित प्रार्थना समजली, कारण तो पोरगा छत्री घेऊन आला म्हणजे त्याने मनापासून वाटत होतं का माझ्या प्रार्थनेनं पाऊस येईल, आणि बाकीची लोक फक्त तोंड द्राक्ष घ्यावं. आणि आमच्या प्रार्थनेमध्ये जर समजा तोंड असेल तर त्या प्रार्थनेचं जे काही साध्य मिळायचं ते कसं प्रार्थनेचं साध्य मिळवायचं असेल तर त्यासाठी असा विश्वास आहे. आणि तो विश्वास आमच्या सगळ्यांमध्ये असला तर ते सगळं चांगल्या पद्धतीने घडणार आहे. आम्हाला आमच्या देशाला जर चांगलं ठरवायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला सगळ्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे ती म्हणजे स्वराज्याची ताकद. आणि स्वराज्याच्या ताकदीसोबत स्वतःला स्वयंपूर्ण स्वतःला हुशार बनवणं सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीतच नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या ग्रामपंचायतीचे किती प्रकारचे खाते आहे, अकाउंट आहे हे माहीत नाही. आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारची कामं होऊ शकतात हे माहिती नाही. उद्या आम्ही बिमार पडलो तर आमचा फ्रीमध्ये इलाज होऊ शकते का माहिती आहे कुणाला माहीत नाही. आजपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या जो काही सामाजिक कार्य करणारा तरुणांचा ग्रुप आहे 100 पेक्षा जास्त फ्री ऑपरेशन करवलेत, अनेक कॅन्सरग्रस्त लोकांचे फ्री ऑपरेशन करवलेत. पैसा काही आम्ही आमच्या खिशातून जास्त लावला नाही. आमच्या खिशातून फक्त जाण्या येण्याचा खर्च गेला. आम्ही सरकारी पैसा वापरला, फक्त पोरांना जाऊन माहिती दिली. जो रुग्ण होता त्याला सांगितलं की बेटातला कॅन्सर आहे तुला जीवनदायी म्हणून पैसा मिळेल. ज्याला बदल म्हटलं तुझं याचं ऑपरेशन करायचं आहे का ओके या ठिकाणी जाऊन होऊन जाईल. आम्ही 1000 पेक्षा जास्त पेशंट तो ऑपरेशन फक्त 6 महिन्यात केलं. का बरं? कारण आम्ही त्या गोष्टीची माहिती घेऊन होतो. ही माहिती असते. सामान्य माणसाला आपली ताकद मिळवायची असेल तर ती ताकद माहितीमध्ये शिक्षणामध्ये. तुम्ही आधी विचार करा, आमच्या शेतामध्ये लाईन कट झाली, ट्रान्सफॉर्मर जळला, 5 दिवस झाले तरी लागला नाही, 14 दिवस झाले तरी लागला नाही, 21 दिवस झाले तरी लागला नाही. आणि आम्ही काय करतो, हा नेता तो नेता, हा पक्ष तो पक्ष. अहो मी तुम्हाला सांगतो, एमएसईबीचा असा एक नियम आहे, या ठिकाणी बसलेल्या सर्वांनी माझं ऐकून ठेवा. हे बाकीचे सगळे काही मी लोकांचं राजकारण बघितलं, मी शिकलो ना या राजकारणाला. कारण हे लोक काय म्हणतात, आमच्या एमएसईबीची लाईट नसत तर आम्ही काय करणार? तर फक्त एक मोर्चा काढणार. मोर्चा काढणं आवश्यक आहे. पण केव्हा? जर समजा एखादी गोष्ट साध्या पद्धतीनं होत असेल तर त्यावेळी तुम्ही उघडतो मोर्चा. अ 2005 कायदा आहे. 2005 कायद्यानुसार जर समजा तुमच्या शेताची लाईट कट झाली आणि 5 दिवसात त्याने तुम्ही लावली नाही, ट्रान्सफॉर्मर जळला समजा 7 दिवसात त्याने तुम्ही लावला नाही, तर 7 दिवसाच्या नंतर जेवढा उशीर होते त्याच्या प्रत्येक तासाला ग्राहकाला 50 रुपये नुकसान भरपाई मिळते. आता एकच आहे का? उदाहरण घ्या. समजा एका माणसाच्या शेतामधलं ट्रान्सफॉर्मर जळलं, लाईट गेली आणि 1 महिना ट्रान्सफॉर्मर लागलं नाही, लाईट आली नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ जर समजा तुम्ही योग्य प्रकारचा अर्ज करून एमएसईबीला केला आणि आपली लढाई लढली आपल्या हक्काची, तर असं होईल की पहिले 7 दिवस एमएसईबीचे, त्यांना 7 दिवसाचा वेळ आहे. आणि त्या 7 दिवसाच्या वर जे उशीर होते त्याच्यासाठी प्रत्येक तासाने 50 रुपये, म्हणजे 12 तासाचे 1200 रुपये. 12 तासाचे 1200 रुपये म्हणजे 7 दिवसाचे 24 तासाचे 1200 रुपये म्हणजे 7 दिवसाचे जवळपास 10,000 रुपये आणि 3 आठवड्याचे जवळपास 30,000 रुपये. 30,000 रुपये नुकसान भरपाई एमएसईबीकडे तुम्हाला मिळेल. आता गंमत अशी आहे का, आमच्यापैकी बघत होतो इथून कुठेतरी आवाज आला एवढा दिमाग आम्हाला कुठं जी किंवा आम्हाला अहो दिमाग आपल्या सगळ्यांनीच आहे. या बाकीच्या राजकारण्यानं आपली टोळी शिजवासाठी आपल्या सगळ्यांनी मूर्ख बनवून ठेवलं. थोडे थोडे काहीतरी असे 4-5 तिकडे तिकडे वाटून टाकतात आणि लोक समजतात की लोक झाले आमच्या गुलाम नेहमीसाठी. आणि मानसिक गुलामी जी आहे ती आमच्या देशाला गुलाम करते. आणि या मानसिक गुलामगिरीचे पास तोडून ज्यावेळेस आम्ही फ्री होऊ, आम्ही मोकळं होऊ, आम्ही मुक्त होऊ, त्यावेळेस हा देश मुक्त होऊ. आणि या मुक्ततेसाठी आम्हाला असे कायदे समजून घ्यावे लागतील, विचार करावा लागेल. ज्यावेळेस आम्ही अभोग असतो त्यावेळेस योग्य काय अयोग्य काय याची चर्चा करता आली पाहिजे. आणि हे करत असताना आपली प्रामाणिकता तेवढीच महत्वाची. नागरिकतेच्या बाबतीमध्ये आमच्याकडे कसं ना थोडंसं ऍडजस्टेबल धोरण आहे, थोडंसं जमते. म्हणजे त्यानं पैसा खावा तर थोडासाच खावा, भ्रष्टाचार केला तरी हरकत नाही, आणखी थोडासा करावा, थोडंसं काय चालतंय, थोडं कमी करत चालतंय. एका गावातली एक गोष्ट आहे, म्हणतात राजा महाराजांच्या काळातली त्या राजाकडं एक पाहुणा येणार होता. त्या राजाला ठरवला का या पाहुण्यासाठी म्हणजे बासुंदीचा कार्यक्रम करायचा, याने बासुंदी चालायची. राजानं आपल्या पूर्ण राज्यभर सांगून दिलं म्हणजे आता राजवाड्याच्या बाहेर एक मोठा गंध ठेवलेला आहे
आणि या गंडामध्ये उद्या सकाळी बिलकुल तुम्ही जेव्हा मच्छीगाई जोहाल त्यावेळेस सकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रत्येकानं घराफूट एक एक बकेट दूध आणून टाकायचं. राजाला सांगितलं बरे या दुधाची आपण काय बनवायची, बासुंदी पुऱ्या गावाला जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, राजवाड्याच्या बाहेर मोठं पातेलं ठेवलं होतं. पहिला माणूस धनी होता, त्यानं 5 गाई वगैरे दोरल्या, त्यानं विचार केला म्हणजे या ठिकाणी काहीतरी दूध आणून टाकणार आहे, मी बकेटभर पाणी देऊन टाकलं तर कापडच पडते कोणाला माहिती पडते. मग पहिल्या माणसानं काय केलं, तेवढ्याच एक बकेट दुधाचा आपला फायदा केला, एक बकेट पाणी आणून टाकून दिलं. दुसऱ्याने त्यांना विचार पडला म्हणजे आपण जर बकेटभर पाणी दिलं तर कापडच पडणार आहे, तरी बाकीचे काय आणणार आहे, दूध आणणार आहे. असं करता करता या गावातल्या लोकांना बकेट भर पाणी आणून टाकलं. सकाळी उजाडल्यानंतर राजा जाऊन पाहते तर त्या खंड्यामध्ये नुसतं पाणीच पाणी. आता पाणी आठवा आणि बासुंदी बनवा. मित्र हो, त्या ठिकाणी असं याच्यासाठी झालं की आम्ही जेव्हा म्हणतो की लहान लहानची बैमानी जमते तेव्हा ही लहान लहानची बैमानी एकत्रित होऊन आमच्या पुऱ्या गावाने घेऊन दिसते. आणि जर आम्हाला समजा आमचं गाव उजवायचं असेल तर तसं करावं, नाहीतर आम्हाला चांगलं काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी पेटून उठावं. आणि लढत असताना शेवटी प्राणावरची बाजी जर काल टाकावी लागली तरी जमते. आज तेवढा वाईट टाईम नाही. आज आमच्याकडे जसं तुम्हाला सांगितलं फक्त कायदे थोडीशी माहिती घेतली, शिक्षणाबद्दल नाही म्हणत की अशिक्षित माणूस सुद्धा आता लढा लढतात. आम्ही बघितलंय लेखा मेंढा गावामध्ये देवाजी चौफा किती शिकून आहे, तरी पण त्यांनी काय केलं, त्यांनी अख्ख्या भारताला उदाहरण ठरेलं गाव बनवून टाकलं. त्या गावामध्ये त्या गावातल्या लोकांनी स्वतःच्या जमिनी दान केल्या आणि सगळा गाव एकत्रितपणे त्या गावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतोय. तो गाव असा आहे की त्या ठिकाणी राष्ट्रपतीला सुद्धा यायचं असेल तर त्या गावाची परवानगी घेतल्याशिवाय येता येत नाही. आणि त्या गावातले सगळे लोक श्रीमंत झालेत, व्यवस्थित झालेत. अशिक्षित माणसांकडून दाखवलं फक्त एकच त्याने त्याचा अधिकार समजला होता, त्याला भारतीय असं म्हणजे काय ते माहिती होतं, त्यामुळे ते माणूस ते करू शकला. आणि हे करत असताना आम्हाला कायद्यांचं ज्ञान घ्यायचं आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्हाला जागरूक राहायचं आहे आणि त्याचबरोबर प्रसंगी प्राण द्यायची पाळी आली तरी आम्ही तयार असलो पाहिजे. कदाचित सगळेच तयार नाही होणार, सगळेच तयार होतही नाही. तो काळ होता, तो काळ होता ज्या काळामध्ये भगतसिंग आणि त्यांचे साथी म्हणायचे, रामप्रसाद बिस्किल म्हणायचे, ते म्हणायचे काय म्हणायचे इंग्रजांची लढत असताना, हे लिए हथियार दुश्मन दाग मे बैठा उधर, है लिए हथियार दुश्मन दाग मे बैठा उधर, और हम तैयार है सीना लिए अपना इधर. अरे खून से खेलेंगे होली, घर वतन मुश्किल में है, सर पड़ोसी की तमन्ना अब हमारे दिल में है. तसं की गरज पडली तर या देशासाठी खून से होली खेळेंगे. पण आज ती गरज नाही. आज आमचा देश स्वतंत्र देश आहे, आमचा देश लोकशाहीचा देश आहे. आमच्या देशामध्ये आम्ही सर्वांनी काम केलं तर व्यवस्थित काम होऊ शकेल. मित्रांनो, मी 2008 मध्ये माझी नोकरी सोडून वडोद्यामध्ये परत आलो. बेंगलोरमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करत होतो. शिक्षकाच्या नोकऱ्या, 2 नोकऱ्या सोडल्या, त्याच्यानंतर वैज्ञानिकाची नोकरी सोडली आणि त्यानंतर सरळ रस्ता पकडला आपल्या गावाचा वडोऱ्याचा. म्हटलं वडोऱ्यामध्ये जाऊन काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. त्या दिवशीच मी काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं आपल्या गावामध्ये बेरोजगारी खूप आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी 40 लोकांची नोकरीची व्यवस्था केली. आज माझी एक कंपनी स्थापन केली, त्याच्यामध्ये त्याच लोकांना पैसा आणि तेच लोक काम करतात. तर फक्त लोक माझ्याकडे काही बाबदाद्याची इस्टेट नाही, फक्त सगळ्या लोकांना विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या आधारावर नागपूरमध्ये वगळ्यातल्या लोकांची एक कंपनी उभी आहे, त्याच्यामध्ये 40 लोक काम करतात. आणि मला त्यावेळेस मात्र खूप चीड येते, ज्यावेळेस लोक आम्हाला फक्त एवढं सांगतात की नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नाही, मला त्या तरुणांची सुद्धा चीड येते आणि त्या नेत्यांची सुद्धा चीड येते, जे फक्त असं सांगतात की बाहेर नोकऱ्या मिळतात. मला असं वाटतं की आमच्यापैकी सर्वांनी स्वतःवर विश्वास ठेवून ठिकठिकाणी ते उद्योग निर्माण केले पाहिजे. अरे तुम्ही पण आम्हाला नोकरी देणार, आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, ही भावना ठेवून काम करणाऱ्या तरुणांची गरज आहे. आणि काय गोष्टी सांगतात, विरक्त नागरिकी शेतकऱ्यांच्या गोष्टी खूप सांगतात लोक. मी जिथे जिथे जातो, मी दरवर्षी जात असतो तुमच्या गावामध्ये, पहिल्यांदा आलो, मतदारमध्ये 3 वर्ष झाले येऊन झालो आहे. मला जिथे बोलवतील तिथे जातो, इलेक्शन जवळ आल्यानंतर जातो असं नाही, जेव्हा वेळ असेल तेव्हा जात असतो. आणि त्या ठिकाणी आम्ही काय बघितलं, आम्हाला अनेक लोक सांगायचे शेतकऱ्यांच्या या समस्या त्या समस्या. मी या ठिकाणी तुम्हाला आता छोटीशी एक गोष्ट सांगतो, त्याच्यावर आम्ही काम करणं जसं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुमचा आमचा सहभाग कसा आवश्यक. एखाद्या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे बाहेरचे पिकं खराब होतात असं खूप लोक सांगतात. पण मित्रांनो, माझ्याकडे ही समस्या फक्त 4-5 महिन्यांपूर्वी आली. त्या सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे ही समस्या सांगितली. त्यांना मी विचारलं, म्हटलं तुमची समस्या कुठंच का नाही, म्हणजे 4 वर्षापासून लढताव, पहिल्या वर्षी हा नेता होता, दुसऱ्या वर्षी तो नेता होता, म्हटलं कुठंच कोण नाही. मग मी अभ्यास करायला सुरुवात केलं तर मित्रांनो,
अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये धुळीनं जर समजा एखादं पीक खराब होत असेल तर त्याची नुकसान कशी मोजायची याचे नियमच नाही. म्हणजे धुळीमुळं आमच्या शेताचे नुकसान होत असेल तर ते कसं मोजावं याबद्दल शासनाचे नियमच नाही. मग मला हा विचार पडला की जे लोक मोर्चे काढतात त्यांचा फक्त मोर्चा काढणे एवढा उद्देश असतो का? कारण जर त्यांचा प्रश्न पुरवण्याचा उद्देश असता तर त्यांना 2-3 वर्षापूर्वीच लक्षात आलं असतं की महाराष्ट्र सरकारचं धुळीमुळे होणाऱ्या नुकसानीचं धोरण नाही. जर शासनाकडे नियमच नाही तर तुम्ही गोलगोल फिराल, मग तुमचं काही होईल का? भवितव्य जर आपलं सुधारायचं असेल तर आपल्याला असं मुद्दे दूध जावं लागतं, आपल्याला मुद्दे बघावे लागतात, कुठे कमजोरी आहे ते बघावी लागते आणि त्याच्यावर काम करावं लागतं. आणि हे करत असताना तुम्हाला आम्हाला एकमेकांच्या सोबत बसून विचार करावा लागतो. आणि तो विचार करत असताना मी फक्त इथे सांगण्यासाठी आलो तर ते योग्य नाही. आज फक्त सांगण्यासाठी बोलवलं म्हणून सांगण्यासाठी आलो. तुम्ही म्हणा ऐकण्यासाठी यायचं ऐकण्यासाठी येईल. पण एक महत्वाची गोष्ट, मी तुमचे प्रश्न नाही सोडवू शकत, मी तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतो. मी वारंवार एक गोष्ट सांगितली आहे सर्वांना, खूप गोष्टी शक्य होत्या पण मी माझ्या तत्वाशी प्रामाणिक राहणारा माणूस आहे. राष्ट्रसंतांच्या डायसवर त्यांच्या स्टेजवर उभं व्हायचं आणि फोटो बोलायचं हे गुण आम्ही शिकलो नाही. फक्त एक गोष्ट माहिती आहे, मी वारंवार म्हणतो माझ्याकडे एखादा माणूस आला, साहेब माझा हा प्रश्न आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे, तर मी त्याला हे म्हणतो की लढाई तुला लढा लागला. कारण गंमत अशी आहे का, झाले जखम झाली त्यानं बोलला, जर जखम याले झाली ना दुसरा बोंबलला तर मला पट्टी त्याले होते ना जो बोंबलला, मलमपट्टी त्याले नाही होत, झाले जखम झाला. त्याच्यामुळे जबाबदारी अशी असते की ज्याला जखम त्यानं बोंबलावं. आमच्यासारख्या माणसानं फक्त तुमची सावली म्हणून तुमच्यासोबत उभं राहावं. आणि राष्ट्रसंतांनी महात्मा गांधींनी आम्हाला हेच सांगितलं, ग्रामसभेचं महत्व सांगितलं, लोकांच्या हातामध्ये सत्ता येण्याचं महत्व सांगितलं. आणि लोकांच्या हातामधली सत्ता त्याच दिवशी त्याला महत्व येते ज्या दिवशी तुम्ही लोक आपल्या समस्या स्वतः सोडवायला लागतात. ती ताकद स्वतः व्यक्ती करा. तुमच्या आणि माझ्यामध्ये काय झालं, तुम्ही आणि माणूस ताकद. आमच्या देशामध्ये खरं म्हणजे आधीच्या काळामध्ये जाती जातीमध्ये भेद करण्यात येत होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो माणूस उभा आहे सगळ्या जगाला भूषण ठरावा, विश्वभूषण, फक्त भारत भूषण नाही, फक्त भारतरत्न नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण त्या माणसाने ओळखलं म्हणजे माणसा माणसामध्ये जातीवरून धर्मावरून जाईल. त्या काळामध्ये अनेक लोकांनी ठरवलं होतं वरच्या जातीतले 2 मताचा अधिकार, खालच्या जातीतले अधिकारच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला मतदानाचा सारखा अधिकार मिळवून दिला. राष्ट्रपतीच्या मताची किंमत जेवढी, प्रधानमंत्रीच्या मताची किंमत जेवढी, तेवढी तेवढीच माझ्या मताची किंमत आहे, तेवढी तुमच्या मताची किंमत आहे. याचा अर्थ तुम्ही आणि आम्ही या देशामध्ये सारखे आहोत. या देशामध्ये फक्त ताल पलटवण्याची ताकद तुमच्या आणि आमच्यामध्ये सारखी आहे. मग असं असताना मी कोणता मोठा झालो? तुमच्यामध्ये अशी कोणती कमी ताकद आहे? अरे आपण जगतो म्हणून दाबल्या जातो. आपल्याला लक्षात घ्यायचं आपण ताट मानेला जगणारी लोक आहोत. आपण माणसं आहोत, माणसं कशी आहोत लक्षात घ्या. जे गुरडोर असतात ना ते गुरडोर आडवे राहायचे, काही तो पोट, काही तो हृदय, काही तो डोकं जवळपास आडव्या रेषेत राहायचे. पण माणूस जेव्हा आपल्या पायावर जेव्हा ताट उभा राहते ना तेव्हा सगळ्यात खाली त्याचं पोट, त्याच्या वर त्याचा हृदय आणि त्याच्या वर त्याचा मेंदू येतो. म्हणजे माणूस म्हणून जगायचं असं तर आम्हाला आमच्या स्वतःच्या पोटापेक्षा इतरांचं दुःख जास्त चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. आणि त्या दुःखावर आमच्या सक्षम विवेक बुद्धीचा वापर करून योग्य पद्धतीनं काम करता आलं पाहिजे हे आम्ही करू शकतो, त्या दिवशी आम्ही मानतो. आणि अशा योग्य पद्धतीनं काम करणाऱ्या माणसांची गरज या देशाला आहे. आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना माणसांचं माणूस पण दाखवायचं आहे. माणूस द्या, मग माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. आणि तो माणूस मात्र आमच्या दुर्गा खेळामंडळाच्या कार्यक्रमातून उभा होत असेल तर मग काय, कुठं जायचं? माणसं उभी होणार आहे की इथेच होणार आहे. फक्त लक्षात ठेवा, प्रार्थनेला जात असताना जर पावसासाठी प्रार्थना करायला जात असेल तर सोबत छत्री घेऊन गेले पाहिजे, विश्वास एवढा कडक खचला पाहिजे. आणि तो विश्वास जेव्हा तुमचा लोकशाहीमधला असेल, या देशाच्या व्यवस्थेमधला असेल, खाली स्वतःमधल्या ताकदीवर असेल, तर या देशाचे चांगले जीवन आल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद तुमच्या आमच्यामध्ये फक्त एकच आता फसायचं नाही. कोणी काहीतरी खोटी गोष्ट सांगितलं तर त्याला फसायचं नाही. मी जे सांगतोय त्याच्यावरही विश्वास ठेवायचा.
का सांगता येईल नाही, पण इथं आलो खोटं खोटं बोलून चाललं गेलो, पाठ करून आलो एका तासात, मनापासून बोलून राहिला का पोटातून बोलून राहिला माहित नाही, विश्वासाचा टाका काय, विश्वास काही एवढी मोठी गोष्ट नाही भाऊ, कोणाला घेऊन टाकला घ्या 4 रुपये किलो, शेतकऱ्याचा मालाचा भाव पडला पण विश्वासाचा भाव नाही पडला, विश्वास अजूनही तेवढीच किमती गोष्ट आहे, विश्वासाचा नसतो टाकायचा, आपण विचार करणार समोरचा माणूस खरा बोलून राहिला का खोटा बोलून राहिला, अरे अभिनय रोज रोजचं आयुष्य जगतो, क्षणाक्षणाने शिकत असतो, आणि अशा माणसांमध्ये कोणी आता फसवू शकत नाही, फक्त जागृत राहणार, जाडू मुखा फिर भूर भाई अब रहन कहा तू सोवत है, आणि जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है, कभी काय म्हणतात आता सकाळ आहे, आता सकाळ कुठे आहे सकाळ बाबा पाळलाच का तू बाबा, सकाळ म्हणजे मी असं म्हणतो की या देशाच्या उज्ज्वल भविष्याची सकाळ आहे, आज वाटायला लागलाय की या देशामध्ये बदल घडू शकतो, आज वाटायला लागलाय की या देशामध्ये त्या कंपनी म्हणजे मला आमच्या देशामध्ये असं आहे की जी कंपनी आम्हाला जो रेट लावेल त्या रेटमध्ये आम्ही चालूच चालू शकतो, आजपर्यंत आमच्यापैकी कोणत्याच लोकांनी वाटत नव्हतं कारण विचार म्हणजे समजा ही कंपनी आपल्याला म्हणते का 3 रुपयाला आम्हाला पडते 4 रुपयाला तुम्हाला देतो, आजपर्यंत कोणी प्रश्नच विचारायला तयार नाही जीत कंपनी तुम्हाला खरंच 3 रुपयात पडतो, पण आज आम्हाला वाटायला लागलं आम्ही विचारू शकतो, आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ती ताकद निर्माण झाली आणि ती ताकदच आम्हाला पुढे सांगायची, आणि ती ताकद आपल्या सगळ्यांची आपण विचारली आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी, शेतकऱ्यांच्या मालाचे भाव, शेतकऱ्यांच्या मालाचे भाव आम्हाला खूप माहित, पण मी बघितलं खूप लोक खूप सांगतात, परंतु स्वामीनाथन आयोग नरेंद्र जाधव समिती आमच्या सरकारनं स्थापन केले, त्या दोन्ही समित्या सगळ्यांनी 5 करोड लागले शेतकऱ्यांनी, स्वामीनाथन आयोग नरेंद्र जाधव समिती, जेव्हा केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचं ठरवलं तर एक आयोग नेमला स्वामीनाथन आयोग, जेव्हा महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचं ठरवलं तेव्हा समिती नेमली नरेंद्र जाधव समिती, दोन्ही समित्यांना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, शेतकऱ्यांना कमीत कमी 50% नफा द्या म्हणजे 1 रुपयाची वस्तू त्याला आली असेल पूर्ण खर्च आला असेल त्याच्या मेहनतीत नाही तर त्याला कमीत कमी 1.5 रुपया भाव द्या असं सांगितलेल्या या समित्या आहेत, पण सरकारनं स्थापन केलेल्या समित्या तो सरकार लावूनच घेत नाही, त्याचं कारणच असं आहे का सरकार बी तसं आणि विरोध करणारेही तसेच, कारण विरोध करणारे बी त्याला विरोध करणाऱ्यांनी बी समिती माहित आहे आणि ज्यांनी लागू केली त्यांना पण समिती माहित आहे, पण तरी पण काय आहे या देशातला सामान्य माणूस हा बोळा सांब आहे, त्याच्यासमोर आपण कितीही काळ देणं केलं तरी त्याला कधी काही समजणार नाही असं ह्या देशातल्या राज्यकर्त्यांनी वाटायला लागलं, आणि त्याचं कारण हे का या देशामध्ये स्वराज्य नाही, या देशामध्ये जेवढेही किराण्याची दुकानं आहेत त्याला कोठं काप नाही आहे, सगळ्या ठिकाणी आतमध्ये काप ऐकून जायला दिसत नव्हतं, पण आज ती परिस्थिती बदलत आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीताचा तुकाराम दादांनी जे काही आम्हाला सांगितलं आहे, आम्हाला जसं ग्रामसभेचं महत्व सांगितलं, पारदर्शकतेचं, भ्रष्टाचार कमी करण्याचं महत्व सांगितलं, त्या प्रकारची आमची सिस्टीम बदलत आहे, ही सिस्टीम बदलत जाईल, आज आमच्या देशाला उज्ज्वल भविष्य येत आहे आणि तीच ती पहाट आहे, आणि या पहाटेमध्ये आपण सगळ्यांनी झोपत राहणं योग्य नाही, आता आपण जागलं पाहिजे आणि तेव्हाच पुण्याचे दिवस येतील आणि हा भारत पुन्हा एकदा या सगळ्या जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही, आणि तो राज्य करू शकतो तेव्हा जेव्हा या देशातल्या प्रत्येक राजाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आमची जबाबदारी आणि आमची काम करण्याची पद्धत समजेल, मी जे काही सांगतोय मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे, फक्त एकच विश्वास हा स्वस्त नाही तो असाच कुणावर टाकायचा नसतो, आपण विचार करायचा आणि त्या पद्धतीनं काम करायचा, इथे उपस्थित असलेल्या सर्वांना अशा शुभेच्छा देतो की तुम्हाला सगळ्यांच्या हातून या भारत मातेची योग्य प्रकारची सेवा घडावी, कारण भारत माता किती आहे, या भारत मातेची सेवा करत असताना लोक म्हणतात हे प्रभू इस भूमी पर शतबार मेरा जन्म हो, हे प्रभू इस भूमी पर शतबार मेरा जन्म हो, कारण सदा ही मृत्यु का देशोपकारक कर्म हो, देवा जर मला जन्म द्यायचा असेल तर 100 वेळा ही जन्म या भारत मातेच्या पोटी दे आणि मी प्रत्येक वेळात मरील तर माझं मरण असं फुकट जाऊ देऊ नको, तर या भारत मातेच्या उद्धारासाठीच माझं मरण कामी आलं पाहिजे असंच मरण दे, आणि अशा पद्धतीची प्रेरणा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जागू दे आणि आमच्या सगळ्यांच्या हातून सुद्धा या भारत मातेची सेवा करू दे, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या हातून या भारत मातेसाठी उज्ज्वल असं काहीतरी कार्य घडावं, सर्वांना कपडे द्यायचे धन्यवाद भाऊ आदिसाहेब यांनी अतिशय सुंदर असं